कैरीची उडदमेथी. त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य, ह्या एवढ्या कैऱ्या घेतल्या, कैऱ्याच्या फोडी आहेत. त्याच्यासाठी एक कैरी घेतली, अर्धी कैरी घेतली, अर्धी कैरी मोठ्या कैरीची अर्धी कैरी, त्याच्यासाठी ह्या सगळ्या फोड्या करून घेतल्या. आणि त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य, सुक्या मिरच्या, हिंग, तांदूळ, मोहरी, मेथी आणि उडद मेथी, हे सगळं साहित्य. उडद डाळ नाही, हा उडद डाळ, हे सगळं साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर भाजून झालेल्यानंतर मग त्याच्यात हे खोबरं घालायचं, ओलं खोबरं, ते भाजायचं नाही आहे. ह्या हे डबल घ्यायचं खोबरं, मी अर्धी वाटीच घेतले, त्याच्या डबल म्हणजे एक वाटी लावणार ह्या एवढ्या याला. आणि मग वाटताना हे खोबरं आणि हे सगळं भाजलेलं, खोबरं नाही भाजायचं पण हे सगळं भाजून घ्यायचं आणि ते खोबऱ्याबरोबर एकत्र वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. एक चमचा तेल घालायचं, जराशी घालायची, लालसर झाली तर काढायची. तांदूळ 2 सेकंद भाजून घ्यायचे रंग बदलेपर्यंत. मोहरी पण थोडस 1 सेकंद भाजून घ्यायचं. सगळं खोबऱ्यावरच भाजलेलं साहित्य वाटून घ्यायचं, साधारण जाडसर वाटायचं, एकदम बारीक नाही. हे असं वाटून घेतलं जाडसर. तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यात सगळं फोडणीचं घालायचं. त्याच्यात सगळं मोहरी, जिरं, हिंग आणि शेवटी हळद असं फोडणी करायची. त्याच्यात मग कैरीच्या फोडी टाकल्या, कैरीच्या फोडी घालायच्या. सेकंद परतून झालं की त्याच्यात मग पाणी घालायचं आणि थोडी शिजून घ्यायची. शिजल्या किंवा वाटल्याने थोडी आता शिजल्या. आता याच्यामध्ये ते सगळं वाटलेलं घालायचं, शिजल्या ना 5 मिनिट. आता हे सगळं वाटलेलं घालायचं त्याच्या आणि मग 5 मिनिट उकळी आणायची. त्याच्यात मीठ आणि गूळ घालायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं. थोडासा गोळ, परत 5 मिनिट शिजवायचं. आता ही उडद मेथीची आमटी तयार झाली आहे. आता शेवटी याच्यात नारळाचं दूध थोडंसं घालायचं, अर्धी वाटी.
आणि मग एक दोन उकळी आली की मग बंद करायचं की झाली आमची तयार. आता रस घातलेला ढवळून घ्यायचं. आपण त्याच्यात ती बाट घातली आंब्याची ती अशीच घातली आहे ना, म्हणजे नुसतं चवीला नंतर काढून टाकायचं. त्याला एक दोन उकळ्या आल्या की मग गॅस बंद करणे आणि मग आमटी रेडी. आता ह्या दोन उकळ्या आल्या रस घातल्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. झाली तयार झाली तयार कैरीची आमटी. कैरीची आमटी